कोरोनाचं सामूहिक संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय प्रभावी मानला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊनच पावलं उचलावी लागतील असे स्पष्टीकरण देताना आमदार जयंत पाटील यांनी स्वयं निर्धारच कोरोनावर मात करू शकतो असा विश्वास व्यक्त केलाय. लॉकडाऊन केला तर तो कडक पाळला गेला पाहिजे आणि तो पाळला गेला आणि लोक घराच्या बाहेर आली नाही तर करोनाचं संकट काही प्रमाणात कमी होईल. पण आज परिस्थिती अशी आहे की करोना पॉझिटिव्ह रुग्ण झाला की त्याला हॉस्पिटलपर्यंत नेण्याची व्यवस्था जर आपण लॉकडाऊनच्या काळात त्यालाच घराच्या बाहेर पडून दिलं नाही तर उलट्या केसेस तयार होतील की हॉस्पिटलपर्यंत पोचला नाही आणि ऑक्सिजन कमी पडला म्हणून दगावला. त्यामुळं बंधनं किती आणायची याला आता मर्यादा आलेल्या आहेत. सुरुवातीला पेशंट नव्हते त्यावेळी आपण सगळं लॉकडाऊन केलं, सगळे घरात होते, काहीच अडचण नव्हती. ज्यावेळी मर्यादित पेशंट्स होते पण आता पेशंटची संख्या वाढल्यामुळं जर आपण लॉकडाऊन केला आणि मग पोलीस एकदा रस्त्यावर उतरले की एखादी पॉझिटिव्ह केस असेल आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पोचवायची गरज असेल आणि त्याचं कन्व्हिन्स जर पोलीस झाले नाही आणि त्याला जाऊन दिलं नाही तर प्रश्न तयार होऊ शकतात आणि करोनाचा पेशंटला काही झालं नाही असं सुरुवातीला वाटतं. त्यामुळं काही प्रश्न तयार होऊ शकतात. आणि दुसरी बाजू रोजगाराची आहे. रोजगार करणारा माणूस मागं जाऊन आता परत आलेला आहे, स्थिरावलेला आहे. आज आपण उत्पादन आपलं पूर्णपणानं ठप्प केलं तर पुन्हा हे मजूर गेले तर पुन्हा येणं हा नवा प्रश्न तयार होईल. त्यामुळं लॉकडाऊनला आता मर्यादा आलेल्या आहेत. आपण कितीही म्हटलं लॉकडाऊन करू तरी त्याच्या लॉकडाऊनमुळे निर्माण होणारे प्रश्न हे कदाचित जास्त असू शकतील. त्यामुळं या कैचीत आपण आपला सगळा समाज सापडलेला आहे. करोनाचे रुग्ण कमी झाले पाहिजेत यासाठी जो प्रचार आता माझे कुटुंब माझी जबाबदारी हा एक मोठा कार्यक्रम राज्य सरकारने घरोघरी लोक जाऊन करण्याचा हातात घेतलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याला प्रतिसाद दिला तर काही प्रमाणात आपण कोरोना वाढ जी आहे ती रोखू शकू. आणि पूर्ण लॉकडाऊन हे आता मी तर अशी अपेक्षा करेन की प्रत्येक गावाने आपलं गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे गावाने देखील ओळखून माझं गाव आणि माझी जबाबदारी ही भूमिका स्वीकारावी आणि गावं शून्य करोनाग्रस्त आहेत असा प्रयत्न निर्माण करणं आवश्यक आहे. त्यासाठी गावकऱ्यांनीच आता पुढाकार घेतला पाहिजे. शहरात वॉर्डावॉर्डांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. ही आता मास मुवमेंट तयार झाली पाहिजे. त्याच्याशिवाय फक्त सरकारने केलं आहे आणि आपल्याला काही दुरुस्त होत नाही एवढ्या भूमिकेवर राहिलं नाही. शेवटी जीवाचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या. त्यामुळे सर्वांनी लक्ष घातलं आणि सर्वांनी बंधनं पाळली तर गावाने करोनामुक्त होण्याचा निर्धार केला. आपल्याकडे स्वच्छतेची मोहीम आपण केली, गावाच्या गावं स्वच्छ झाली. तसं करोनामुक्त गाव करणं हा जर दृष्टिकोन महाराष्ट्रात जनतेनं प्रत्येक गावकऱ्याने सांभाळला, प्रत्येक सरपंचाने त्यात पुढाकार घेतला, ग्रामपंचायतीने घेतला तर मला खात्री आहे की अनेक गावं करोना रुग्ण नसलेली आपल्याला दिसतील आणि तीच परिस्थिती नगरपालिका आणि महापालिकेत आपल्याला करता येईल हळूहळू. आणि त्यासाठी सगळ्यांनी जागृत होऊन एकसंघपणाने काम करण्याची गरज आहे. याच्यामध्ये एक देशपातळीवर देखील कोणी पक्षीय राजकारण करत नाही, राज्यपातळीवर कोणी पक्षीय राजकारण करू नये आणि करत नाहीत. त्यामुळं आपण याच्यात यशस्वी होऊ असा माझा विश्वास आहे.